आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय अक्षरा दुआ हे चरवरी, तुझी बहीण बघ एवढीच्या जुरडाला घाबरती. छोटे मालक, एवढं हसायचं काही कारण नाही. शरू, तू यांचं काय ऐकू नको ग. मी नाही घाबरत कोणाला. छोटे मालक, आता काय तिथं धुरा दिसलो तुला. थट्टा पुरे हो. अहो मॅडम बाहेर आल्यात. आई, आईनं मला आत्ता बघितलं ना तर समजा गोळ होईल बघ. मी सुंदरला लई बोलले, त्याच्या मनाला लागलं असेल. आता घरात तर कुठं दिसत नाही, कुठं गेला असेल. फोनच लावते, बघू कुठं आहे ते. अगं आईचाच फोन आहे. हा हॅलो आई, हाय बोल की. कुठं आहेस बाळा? अगं हे काय, इथंच आहे मी. बोल ना बोल, तुझं काय काम होतं का? वैर, माझं डोकं काही दुखायचं, थांब ना बघ. आई मी येतो. हा, तुझ्या डोक्याला बाम लावून डोकं चेपून देतो, मग तुला बरं वाटेल. आलोच मी. नको रे, ऐक ना, मी सांगते ती गोळी घेऊन येताना. ही घेतली ना म्हणजे जरा बरं वाटेल आणि झोप पण शांत लागेल. हा बरं बरं आणतो. अरे पण गोळीचं नाव तर माहिती पाहिजे ना तुला. अरे होय, हा सांग तू नाव सांग. राहील ना वधानात? हा वय वय राहील राहील. बर ठेवतो मी आपण. छोटे मालक, या बाहेर, मॅडम गेल्यात. छोटे मालक, काय झालं मॅडमना, काही त्रास होतोय का? तिचं डोसकं दुखत आहे तर तिनं गोळी आणायला सांगितली आहे. बर, तुम्ही जा ना पटकन, त्यांना गोळी आणून द्या, जरा बरं वाटेल त्यांना. वय देतो आणू, पण अक्षरा खरं सांगू काय, मी मुद्दाम तुला भेटायला आलो होतो बघ. अगं मी आईशी बोललो आणि मला काय सूचनाच झालं बघ, म्हणून मी तुझ्याकडे आलो होतो. का, काही त्रास होतोय का मॅडम ना? अगं त्रास म्हणजे आई या समजायचा लय त्रास करून घ्यायला लागले बघ. ती सांगत नाही पर मला कळतय तिला लय त्रास होतोय ते. मी समजू शकते, पण छोटे मालक मी आता काहीच करू शकत नाही. अक्षरा मी आईच सांगतो असं काय नाही. तुला एक सांगू काय, मला कळतय आईला जेवढा त्रास होतोय ना तेवढा त्रास तुलाही होतोय. मला असं वाटतंय तू एकदा आईशी बोलून बघ, तुम्हा दोघीसनी बी बरं वाटेल. ते आपण बघू नंतर, तुम्ही आधी त्यांना गोळी आणून द्या. त्यांना खूप त्रास होत असेल, त्यांची प्लीज काळजी घ्या. वय आलोच मी.
आई कसल्या गोळ्या आणायला सांगितलंस मला? माझं डोस कलई दुखतंय नव, त्याची गोळी आहे. नाही नाही, हे काहीतरी वेगळं आहे. तो दुकानदार मला विचारत होता की कुणाला आणि कशाला पाहिजे आहे. आई मला खरं खरं सांगा, कसली गोळी आहे? सुंदर झोपेची गोळी आहे. तू बघतोयस ना बघ काय चाललंय ते. लई डोसक दुखतंय माझ. ही गोळी घेतली म्हणजे शांत झोप तरी लागेल. अग आई असल्या गोळ्या खायच्या नसतात, लई धोक्याचं असत ते. झोप न येणं हे जास्त धोकादायक आहे. हे बघ मला शांत झोपेची गरज आहे आणि एकच गोळी घेते, तू नग काळजी करू. बर तू नको काळजी करूस, समज ठीक होय. तू शांत झोप, मी तुझं पाय चिपून देत. काय झालं असेल मॅडम, छोट्या मालकांना त्यांनी कसलं औषध आणायला सांगितलं? काही सिरियस नसेल ना? खरंच मी आता मॅडम जवळ असते तर किती काळजी घेतली असती त्यांची, पण आता ते शक्य नाही. त्यांना काही लागलं काही झालं तर कोणी नाही आहे त्यांच्याजवळ, काय करू हेच कळत नाही. छोट्या मालकांना फोन करू का? त्यांचे हाल अहवाल कळल्याशिवाय ना मला चैन नाही पडणार आता. छोट्या मालकांना विचारते, खूप जीवाची घालमेल होती आहे माझ्या. आता हिनं का फोन केला असेल? काय करू, फोन उचलला तर आई जागी होईल आणि नाही उचलला तरी परत फोनच करणार नाही. हॅलो छोटे मालक, अहो इथे जीव गेला माझा. काय ग जुरं बिरं परत आलं काय? तुम्ही प्लीज थट्टा करू नका, मला मॅडमची खूप काळजी वाटते. त्यांचं डोकं खूप दुखतंय का? तुम्ही गोळी दिली त्यांना? होय आणली आहे मी गोळी आणि दिली बी तिला. तू काळजी नको करूस. छोटे मालक अहो खूप काळजी वाटते मला त्यांची. थोडं बाम लावून डोकं चेपून देता का त्यांचं? अगं अक्षरा तिचं डोकं दुखत नाही आहे. तिनं मला जी गोळी आणायला सांगितली होती ना ती झोपेची गोळी आहे. अगं त्याच काय आहे? जे काय झालं आहे ना त्यामुळं आईला दुखवले आहे बघ. त्याचा विचार करता करता तिला झोपच येत नव्हती म्हणून तिनं ही गोळी मागवली. आता तिनं गोळी घेतली आहे आणि झोपली आहे तिच्या. छोटे मालक अशा गोळ्या खाणं घातक असत. वय मी बी तिला हेच सांगितलं, पण आता तिला झोपेची गरज होती आणि आईच मला म्हणली की
तिची झोप पूर्ण झाली नाही ना तर तिला अजूनच त्रास होईल. आणि अक्षरात तिने एकच गोळी घेतली आहे, तू काळजी करू नकोस. मला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे त्यांना, मी आलेस तिकडे थांब. अगं नाही नाही, तू नको येऊस, तू तिथंच थांब. आता ती झोपली या, आणि म्या आहे की म्या घेतो तिची काळजी. अक्षरा तू टेन्शन घेऊ नकोस, आणि तू भी शांत झोप. हो छोटे मालक, पण मला झोप नाही लागणार. तुम्हाला काही मदत लागली ना तर मला कधीही फोन करा, मी आहे तुमच्या मदतीला. पास झाला आता. नाटकाचा पहिला अंक तर एंटरटेनिंग होता. मध्यंतरानंतरच नाटक सुरू करायची येळ आली आता. वसुंधरा बोगस आता, कशा भावल्या नाचवते ते. ठेवली असली ना चावी, कुठं बी सापडना, ड्रॉवर मध्ये बी नाही. उशा खाली येऊन झोपली असणार आहे. रेला चाग नाही ना बघायची. बिंदास दरवाशी अगं झोपेच्या गोळ्या घेऊन झोपली आहे ती. नगारा वाजवला कपाळी आणि गाढवानं काढली फुफळी, तरी बी तिला चाग नाही यायची. रुवशी लय हुशार ग तू,
मोठं काम झालं. या नाटकाच्या मोरचा अंकात सुरू झाला. फक्त ती अक्षर इकडे यायला पाहिजे. मॅडमनी मला नेहमी आधार दिला, पण आता त्यांना गरज असताना मी अशी लांब. गरज आहे त्यांना आपली. हीच येळ आहे मुका साधायलाच पाहिजे. पण काय केलं म्हणजे अक्षर हित येईल? काय सांगितलं म्हणजे ती धावत येईल? हा, तिच्या लाडक्या मॅडमची तब्येत बिघडली असं सांगितलं तर लगेचच येईल ती. असंच काहीतरी सांगायला पाहिजे. नको फार विचार करू. मॅडम चिडल्या असतील तरी हक्क आहे त्यांचा. तुझी जबाबदारी आहे. त्या अशा अवस्थेत असताना तू त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. त्यांना तुझी गरज असताना तू तुझाच विचार करणं चुकीचं आहे. कोणीही करणार नाही इतकं मॅडमनी तुझ्यासाठी केलंय. त्यांचे ऋण या जन्मात न पेटणार आहेत. उठ आणि त्यांना आधार दे. देवी आई, लवकर त्या अक्षराला बाहेर धाड. लय उपकार होतील बघ तुझे. चांगला कौल मिळालाय. पुण्य आलं फळाला, नि मासा लागला गळाला. दार चक्क उघड. पण मॅडम तर दार बंद केल्याशिवाय कधीच झोपत नाही. आली आली, आता पुढच्या धमक्याची येळ आलेली आहे. बरोबर, देवी आईची भी साथ आहे. आता दावतीचे अक्षराला एकदा का ती आत आली की लगेच बोंब मारून कांगावा करणार की पुन्हा एकदा ही चोरी करायला तिजोरीकडे आलती म्हणून. वर्दी गेली गावात निघाल भाराच्या भावात. मामी आल्या होत्या इकडे, पण त्या रूम मध्ये तर नाही येत. मग गेल्या कुठे? मॅडम तर शांत झोपल्या आहेत.
अगं अक्षरा, तू माझा आणि शिल्पाचं लगीन मोडलंस ना, तर त्याचा बदला घेण्यासाठी उर्वशी मामीने हे समजा रामान केलंय असं मला वाटतंय बघ. मग आता तिचा डाव तिच्यावरच कसं उलटायचा हे आपण बघितलं पाहिजे की नाही. या आधी बी तुझ्यावरती चोरीचा आळा घेतला होता आणि तू त्यातनं सही सलामत बाहेर पडलीस बघ. तसं या डावाला बी तू सौताला निर्दोष साबित करावं असं मला वाटतंय बघ. We'll be right back.